अदानी ग्रुप हा देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट ग्रुप आहे. अदानींनी मुकेश अंबानींच्या रिलायन्सला एका क्षणात मागे टाकलं होतं. अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल आला आणि अवघ्या 9 दिवसात अदानी समूह 45% कोसळला. ही घटना सामान्य नाही, त्यामुळे आता आरबीआयनंही मौन तोडलंय. अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या बँकांकडून कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात बाजार नियामक सेबीकडूनही तपासाची विधानं येण्याची शक्यता आहे, कारण जगातील बँकाही अदानी समूहाच्या कंपन्यांवर हात घालण्याचं टाळताना दिसतात. स्विस एजन्सी क्रेडिट स्विसनं अदानी समूहाच्या कंपन्यांचे रोख घेण्यास नकार दिलाय. त्याचबरोबर कंपन्यांच्या नोटांनाही 0 लँडिंग मूल्य देण्यात आलंय. अशा परिस्थितीत अदानी समूहाच्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेत सातत्यानं घसरण होते. हिंडनबर्गच्या अहवालानंतर शेअर्स पडले. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होते. आज ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये 5 ते 10% लोअर सर्किट लागलंय. अदानी एंटरप्राइजेसचे शेअर आजच्या नीचांकी पातळीसह 47% अधिक घसरले. अदानी टोटल गॅसला सर्वाधिक 56% नुकसान झालंय. 24 जानेवारी पासून समूहाच्या 9 सूचीबंध कंपन्यांपैकी 5 कंपन्यांचे शेअर्स 40% अधिक घसरले आहेत. दुसरीकडे अदानी समूहाला 24 जानेवारी पासून 2 फेब्रुवारी पर्यंत ट्रेंडिंग सत्रात 24% तोटा सहन करावा लागलाय. अदानी ट्रान्समिशन, अदानी इंटरप्राइजेस, अदानी ग्रीन यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. 24 जानेवारी रोजी अदानी समूहाच्या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप 19,16,560.93 कोटी रुपये होते, जे ट्रेंडिंग सत्रात 10,51,802 कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ या कालावधीत समूहाला 7,91,778.64 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. 24 जानेवारी रोजी गौतम अदानी हे जगातील 4थ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती होते. तेव्हापासून त्यांच्या संपत्तीत सातत्यानं घट होतीये. ब्लूमबर्गच्या डेटानुसार 24 जानेवारी रोजी त्यांची संपत्ती $119 अब्ज होती. ती आता $72.1 बिलियन आलीय. याचा अर्थ या काळात त्यांच्या संपत्तीत $46.9 अब्जची घट झाली. ब्लूमबर्गच्या मते 20 सप्टेंबर रोजी गौतम अदानी यांची संपत्ती $150 अब्ज होती, ज्यात 52% घट झाली. हिंडनबर्गनं 24 जानेवारी रोजी अहवाल दिला आणि सांगितलं की ते अदानी समूहाच्या कंपन्यांद्वारे US ट्रेडर्स बॉन्ड्स आणि नॉन इंडियन ट्रेडर्स डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्समध्ये शॉर्ट पोझिशन धारण करतात. समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी अहवालात केलाय. अदानी समूह कंपन्यांमधील अनियमिततेतले सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा आहे. 25 जानेवारी रोजी अदानी समूहानं हिंडनबर्ग अहवाल खोटा आणि निराधार असल्याचं म्हटलं आणि सर्व आरोप फेटाळले आणि या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं. त्याच दिवशी अँकर गुंतवणूकदार मे बँक सिक्युरिटीज आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट या अथॉरिटीनं अदानी एपीओम मधील भाग भांडवल विकत घेतलं. शेअर बाजारात समूह कंपन्यांचे शेअर्स आठवडाभराच्या नीचांकी पातळीवर आले. 26 जानेवारी रोजी अदानी समूहानं सांगितलं की त्या US आणि भारतीय कायद्याअंतर्गत हिंडनबर्ग दंडात्मक कारवाई करण्याचा विचार करत आहे, ज्याच्या प्रत्युत्तरात हिंडनबर्ग म्हणाले की त्यांच्या अहवालावर पूर्णपणे ठाम आहेत आणि आमच्यावर केलेली कोणतीही कायदेशीर कारवाई निरुपयोगी ठरेल. 27 जानेवारी रोजी अदानी एंटरप्राइजेसनं किरकोळ गुंतवणूकदारांसाठी $2.5 अब्ज FPO आणला. रायटर्स सूत्रांच्या हाती अहवालात सांगितलं, भारताच्या बाजार नियमकानं गेल्या 1 वर्षात अदानी समूहानं केलेल्या व्यवहारांची छाननी वाढवली आहे. 28 जानेवारी रोजी MSCI सांगितलं की ते अदानी समूह आणि संबंधित सिक्युरिटीजवर टिप्पण्या शोधत आहेत आणि त्यांना हिंडनबर्ग अहवालाची माहिती आहे. त्याचवेळी समूहानं सांगितलं की ते त्यांच्या FPOवर त्यांच्या शेअरच्या किमतींवर राहतील, जी त्यांनी जारी केली होती. 30 जानेवारी रोजी अदानी समूहानं हिंडनबर्ग अहवालात विचारलेल्या प्रश्नानं 413 पानांचं उत्तर पाठवलं. या तारखेपर्यंत समूहाचं मार्केट कॅप $65 अब्ज गमावले होते. 1 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या कॉर्पोरेट नियमकानं सांगितलं की ते अदानी समूहावरील हिंडनबर्ग अहवालाचे पुरावलोकन करेल. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूह 7 सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समधील एकूण तोटा हा $86 अब्ज पर्यंत वाढलाय. रॉयट्सनं वृत्त दिलं की भारताचे बाजार नियामक अदानी समूहाच्या शेअरच्या घसरणीची चौकशी करत आहेत आणि अनियमितता शोधत आहेत. दुसरीकडे अदानी एंटरप्राइजेसनं बाजारातील परिस्थितीचा हवाला देत PFO मागे घेण्याची घोषणा केली आहे.